कालच्या ब्लॉगमध्येच हा मी एडिट करणार ॲड करणार आहे. तर आमची आंघोळ वगैरे झाली, नाश्तासुद्धा झाला आणि खूप मुंबईकडे गरमे पालघरला, पाऊस तर नाही आहेच. चहा वगैरे झाला सगळ्यांचा आणि आता जेवण बनवणार आहे मटण आणि चिकन. चिकन कसं करणार आहे? बर्थडेवर आमच्या पद्धतीवरती आम्ही बनवणार आहे मटण आणि तिच्या पद्धतीवरती बनवणार आहे आगरीमध्ये चिकन मसाला. चिकन मसाला किंवा चिकन आणि भाकरी रात्रीच्या बिर्याणी आहेच, त्यामुळे काही राईस वगैरे आता मी बनवणार नाही. आणि आता कांदिवलीवर जाऊ बाई दीर आले निघालेत, ते पोचतील. तर आम्ही आता जेवण केल्यानंतर मग तुमच्याशी आम्ही बोलू. काल तर इकडे खूप पाऊस होता आणि आज तर बघू शकता वातावरण एवढं कडक होऊन आहे आणि गरमी तर खूप आहे. बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला, गरमी तर बघू शकता. मुंबईच बरी वाटायला लागली. बघू शकता कडक किती ऊन पडले आणि इकडे सगळे बघू शकता तुम्ही, बंगलेच आहेत. आमची गाडी पार्क केलेली, सगळे बंगले. चला तर मी तुम्हाला जेवण दाखवते. मटण रस्सा बनवले आणि आगरी पद्धतीचे वरचं चिकन बनवले. तर चला तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते. बघू शकता हे कोल्हापुरी झणझणीत मटण, मटणाचा रस्सा आहे. इकडे आहे बिर्याणी, काल बनवली ती, एवढी बिर्याणी शिल्लक राहिली त्यामुळे दुसरा काही राईस तर बनवलंच नाही आहे. यामध्ये आहेत भाकरी, यम्मी बनवलेले आहेत भाकरी आणि हे आगरी पद्धतीवरचं चिकन बनवलेलं. खूप भाजी एक्सपर्ट आहे जेवण बनवण्यात, खूप छान बनवते. बघू शकता सेम आगरी पद्धतीवरचे केले तिनं. आता खाल्यानंतरच टेस्ट कळेल तिच्या जेवणाची. आज आमच्या घरी आल्यात मोठी आजी आणि छोटी आजी. चल हे बघा, आज पकोडीची ऑर्डर दिलेली पप्पांनी. हे बघा आम्ही ते खात होते स्टार्टरला चिकन पकोडे, खूप छान होते चिकन पकोडे. आणि भाचीच्या मुलीने हा व्हिडिओ बनवलेला आहे, तिला खूप आवडतो. भाचीचे इथे ओपन पॅचेस असल्यामुळे बाहेरच आम्ही जेवायला बसलो आणि एकत्र कुटुंब जो आनंद असतो तो एकट्या राहण्यात आनंद नसतो. आणि ही तर खरी मजा असते आपले एकत्र कुटुंबाचे. सर्वजण आम्ही बाहेरच बसलो जेवायला, पण खूप छान वाटलं. चला सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि सगळ्यांनी जेवण करून दास्तानी लावलेत. तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. पोटभर जेवण केले, चिकन पकोडे, मटण रस्सा, चिकन खाऊन छान अशी झोप काढायच चाललेत. आणि चिंटू तू काय करते? तू नाही झोपला? झोप आले पण जागा मिळणं झाले झोपायला. ते दोघं रेडीवर झोपले जुलैवाले. ब्रुण सुद्धा आराम करते. ब्रुण तू काय खाल्लंस रे? ब्रुण तू काय खाल्लं? बाहेरचं वातावरण बघा किती गरम आहे. मुंबईचं वातावरण बरं वाटायला लागलं, खूप गरम आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेच की घरी आलेल्या सवासनीला हळदी कुंकूचा मान द्यायचाच. ती मला हळदी कुंकू लावत होती. कसं वाटत?
चला 2 दिवसाचा पाहुणचार आमचा झाला. कसं वाटतंय तुला? आता आम्ही चालले दोघे पण मागे रडायला येते. चालेल आम्ही येतो. किती आखाड चालू झालं ना, येतो 8 दिवसांनी येतो तुला घ्यायला. रडू नको. कसं वाटलं आम्ही आलो 2 दिवस? हा बरं वाटलं ना. आणि घर कसं वाटेल तुला आता खाली खाली आम्ही निघालो म्हटल्यावर? करमेल तुला? काल दुपारपासून तुझा गोंधळ चालले. मामी येणार आहेत, मामी येणार आहेत. आज सकाळी ह्या मोठ्या मामी आल्या, आम्ही रात्री आलो. चला आज आमचं आता जेवण खाऊन झालं आहे. आता आम्ही बीचवर चाललो तर केलवा बीच. चला आता आम्ही खाली उतरतोय. ही आहे माझ्या भाचीची मुलगी. तिला सुद्धा व्हिडिओ बनवायला खूप आवडतं आणि तिचा सुद्धा चॅनल आहे श्रावणी पाटील म्हणून. ती शॉर्ट व्हिडिओ टाकते. आता बघा माझी माई. माई हॅलो. आता आम्ही चालले बीचला. कुठे जातो? केलवा बीचला. अच्छा केलवा बीचला जातोय आम्ही. आणि तुम्ही कोणाला सांगू नका, आम्ही गपचूप जाणार. तुम्हाला यायचंय का? मग हळूच या, हळूच, कोणाला सांगू नका. चला लवकर. आता आम्ही गाडीत बसतो. कोणत्या गाडीत बसायचं? चला सगळे आता तयार होऊन रेडी होऊन चालले. आता बीच वरती जायचंय आम्हाला. हाय श्रावणीकर, हाय कर, हाय कर, कार्तिक हाय कर, बाय बाय ब्रुनो बाय. आम्ही चालले. चला तर आता आम्ही आलेले केळवा बीच वरती. बॅक कॅमेरावर तुम्हाला दाखवते. हे आहे मार्केट केळवा बीच च. हे सगळे रानभाजी आहेत, बघू शकता. हळदीची पानं, फणस, नारळ, केळी. सुरतालवालं बघून बघू शकता. समुद्राच्या लाटा किती छान वाढते, एकदम वरते पाणी. अथंग समुद्र आणि मोठ्या समुद्राच्या लाटा संध्याकाळ झालेली आहे. संडे असल्यामुळे आज खूप गर्दी वातावरण म्हणते. आणि बाजूला हे कणी मका भुट्टा पण फक्त कमी आहे ती पावसाची. आगमन झालं पाहिजे, त्याच्या मजाने सायकल सुद्धा चालवण्याची सोय आहे. टांगेवाले आहेत, गाडीवाले आहेत. अथंग समुद्र असा. फक्त पाऊस पाहिजे होता इकडे. आज संडे असल्यामुळे थोडी गर्दी आहे बीच वरती. छान येते. केळवा बीच वरती सायकलची सुद्धा रॅली आहे. 3 सीटरची सायकल आहे. बघू शकता समोरून एक बाईक आल्या. 3 सीटर, 2 सीटरची सुद्धा बाईक रॅली करण्यासाठी आहे. 20 रुपये एका माणसामागे. इकडे गाडींच सुद्धा आहे, घोडा गाडी सुद्धा आहे, उंट आहे. केलवा बीचच्या बाजूलाच आहे शीतलाई देवीचं मंदिर. तर त्या मंदिरात आम्ही आले. बॅक कॅमेराने दाखवते. शीतलाई देवीचं मेन गेट आहे.
मारुतीच आहे. अरे आम्ही आले इथे. हे बघू शकता शीतलाई देवी. केळवा बीच वरच्या इथेच मंदिर आहे. बाजूला बीच आहे आणि हे मंदिर आहे शीतलाई देवीचं. शीतलाई देवीचं मंदिर हा बघू शकता. छोटासा तलाव आहे आणि साईडला ही गार्डन आहे पूर्ण. आहे का कस बापरे किती मोठे आहे. खूप आहेत. एकच खाते मच्छी आहे. कलरची मच्छी मम्मी कलर तिकडे दिसले. अच्छा ही मोठी मच्छी आली बघा समोरून आली. हा खाऊ असतं ना आले असते जवळ ना बघा खाली आली बघा ती मच्छी बघा आली जाऊ नको बघा वरती बघा कडक आहे. श्रावणी जाऊ स्वामी स्वामी पाहिजे ना परत त्याचा बाजूचा परिसर कमळी साप असतात ना. चला कसं वाटलं आता जायला बरं वाटते. परत चला जेवण वगैरे सकाळीच येऊ. बाय. परत कधी चोरीच्या कामाला येत होती.